स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुदास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। सुनंदो संगमोक्ता
सवन कालो अयं गदन्ता कम सवन कालो अयं गदन्ता परितलम सवन कालो अयं गदन्ता नमो Oh.
अमोल शिदोरी दिली तुम्ही वाटू
ಎಲ್ಲ ಲತಾಬಾಯಿ ಮೋರೆ
ऊंचा गुरपुड़े करो की दादो सभी जन बोलिए साधु साधु साधु। अभी ये कठिन वरदान बुद्ध शासन में जो कुशल है कुशल से भी ये महाकुशल दान है। जो प्रत्यक्ष दान दे रहा है उन लोगों का तो बहुत बड़ा पुण्य हो ही गया, जो अप्रत्यक्ष रूप में दान दे रहे या दान कार्यक्रम में सहभागी हो रहे उन लोगों का भी बहुत बड़ा पुण्य है। इसलिए प्रसन्न होके ये पूजनीय भिक्षु संघ को कठिन सेवर दान देना। ये डायरेक्ट पंडित जी को दान नहीं देते हाँ, तो ये संघ को दान देते, फिर ये संघ की तरफ से ये पंडित जी को दान देते। तो कठिन सेवर दान देने के लिए सभी जन बोले साधो साधो साधो। इमं कठिन चीवरं भिक्षु संघस्य दानं हेमं कठिनं अर्थरितुं द्वितीयमपि तृतीयमपि। इमं कठिन चीवरं भिक्षु संघस्य दानं हेमं पूजयेमं कठिनं अर्थरितुं इदमे पुण्यं आसवक्खया वहं होतो इदमे पुण्यं निपातस पतयो होतो इदमे पुण्यं सभे सता सुखिता भवन्तो। साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवान बुद्धानी उपदेशी लेना पवित्र सतधम्म पूजनीय भिक्खु संघ बुद्ध धम्म संघ या तीनही महान रत्नांना प्रथमतः मी वंदन करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सदैव खूप खूप कृतज्ञ राहून आजच्या या प्रसंगी उपस्थित पूजनीय भिक्खु संघ भिक्खुनी संघ भिक्खू संघामधील ज्येष्ठ महाथेरो भिक्खू इंदवंशजी, त्याचप्रमाणे महाथेरो भिक्खू हर्षबोधीजी आणि भिक्खू सुभद्रबोधीजी आणि संघप्रियजी, ज्यांचा आज आपण वर्षावास कठीण चिवरदान समारंभ संपन्न करीत आहोत, असे पूज्य भंते करुणाबोधी आणि या कठीण चिवर समारंभासाठी जमलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका, आपण 3 महिनेपर्यंत भंतीच्या सहवासामध्ये राहिलात। 3 महिनेपर्यंत आपण या ठिकाणी ग्रंथवाचन ऐकलं, आपण शील ग्रहण केलं, आपण ध्यान केलं आणि आपण आपली प्रज्ञासुद्धा वाढवण्याचा प्रयत्न केला। जसं की आपल्या या जीवनामध्ये आपण कुठलीही गोष्ट जेव्हा करतो तेव्हा तिला मापदंड असते, म्हणजे तिचं मोजमाप आपल्याला करता येत असते। म्हणजे आपण बघा की प्रत्येक गोष्ट तिचं मोजण्याची एक मापपट्टी आहे, म्हणजे तिला मोजता येते। जसं आता जमिनीचं अंतर मोजायचं असेल,
जमिनीचं अंतर मोजायचं असेल किती मीटर किती किलोमीटर याप्रमाणे आपण मोजत असतो. पाणी मोजायचं असेल समुद्रामध्ये किती क्यूसेस पाणी आहे ते पण त्याचं मोजण्याचं एक काय आहे मापदंड आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो धातू असेल त्याचं सुद्धा मोजण्याचं एक मापदंड आहे. सोनं असेल माती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्या सहवासामध्ये आहेत त्याला आहे ना मोजण्याची एक पद्धती आहे. त्याला त्या पद्धतीनं मोजलं जाते म्हणजे त्याला आपण काय शब्द वापरतो की कुठल्याही गोष्टीला काय असते मापदंड असते. म्हणजे त्या पद्धतीनं बुद्ध धम्माकडे सुद्धा आपण तसंच पाहिलं पाहिजे. जर आपल्याला मापदंड लावता येत नसेल तर कदाचित आहे ना त्याचं काय बेनिफिट झालं आपल्याला समजणार नाही बघा. आणि मग याचं मापदंड काय आहे की आपण विहारामध्ये येतो 3 महिनेपर्यंत आपण ग्रंथवाचन करतो आपण शीलग्रहण करतो आपण ध्यान करतो आपण प्रज्ञा वाढवण्याचा प्रयत्न करतो आपण आपल्या मनामध्ये मैत्री जाणवतो. याचं मापदंड एकच आहे बघा की मी काल दुःखी होतो पण आज मी या गोष्टीच्या अभ्यासानं माझ्यामधलं दुःख थोडं कमी झालं. हे आपल्याला स्वतःला अनुभवता आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला स्वतःला अनुभवता येते म्हणजे माझी मानसिक सुखशांती वाढली का हे पाहता आलं पाहिजे बघा. जर समजा हे पाहता येत नसेल ना तर 100% आपलं काहीतरी चुकते म्हणजे आपल्याकडून धम्म मार्गामध्ये कुठंतरी आपण चुकत आहोत. ठीक आहे. पण जर समजा मानसिक सुखशांती आपली दिवसेंदिवस वाढत आहे मग आता मानसिक सुखशांती कशी चेक करायची आहे का नाही. जसं की मी दिवसभर सुखानं राहू शकतो सुखानं बसू शकतो सुखपूर्वक खाऊ शकतो सुखपूर्वक झोपू शकतो सुखपूर्वक मी जॉब करू शकतो सुखपूर्वक मी व्यवसाय करू शकतो सुखपूर्वक मी माझी सगळी कामं जर करत असेल याचा अर्थ असा होतो की मी माझ्या जीवनात जे काही धर्म पालन करत आहे जे काही कुशल कर्म करत आहे त्या कुशल कर्मानं माझं जीवन सुखी बनत आहे का नाही. हेच मापदंड आहे दुसरं काही नाही बघा. जसं आता आपल्या चेहऱ्यावरून समजू शकत नाही की हा माणूस पूर्ण सुखी आहे म्हणून. म्हणजे जसं आता असं पाहतो ना आपण की चेहरे आता समजा कोणाकोणाचे खाण्यापिण्यानं पण चांगले टवटवीत असतात खाण्यापिण्यानं पण चेहरे टवटवीत असतात आहे की नाही. तर या पद्धतीनं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या या लाईफमध्ये जीवनामध्ये एकच मापदंड आहे की आपल्या मानसिक सुखशांतीमध्ये भर पडणे बस दुसरं मापदंडच नाही बघा. म्हणून 3 महिनेपर्यंत आपण जे कुशल कर्म करतो पुण्यकर्म करतो शील पालन करतो उपोषण घेतो ध्यान करतो त्याचा आपल्याला चेक करता आलं पाहिजे. जर आपल्याला चेक करता नाही आलं तर कसं कठीण होऊन जाईल का नाही बरं. काही लावा लागेल ना आपल्याला त्याला क्रायटेरिया काहीतरी त्याला मापदंड लावावं लागेल का नाही आपल्याला. आणि अशा पद्धतीनं आपण या 3 महिन्यामध्ये जे जे कुशल कर्म केले जे जे आपण आपलं पुण्य वाढवलं त्यांना आपण नक्कीच सुखी झालेला असाल समाधानी झालेला असाल उपोषण पालन करून आपण पुण्य आपलं वाढवलं असेल. असंच हे पुण्य करत करत आपला मार्ग हा दुःखमुक्तीच्या मार्गावरती जात असतो. आपण एकदा जाता येत नाही हळूहळू 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 भगवान बुद्ध म्हणतात की थोडं थोडं करून पुण्य संचय केला पाहिजे. जसं रांजणामध्ये थेंब थेंब पाणी टाकलं की पूर्ण रांजण भरायची शक्यता आहे. म्हणजे थेंब थेंब पाणी टाकून एखादा माठ एखादं मटकं एखादं रांजण एखादं मोठा भांडंसुद्धा पाण्यानं भरू शकतो. तसंच आहे ना आपण या जीवनामध्ये केलेलं जे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे आपण शीलपालनाचं कुशल कर्म केलं अर्थातच आपण अष्टांगिक मार्ग जो आहे सम्माधिट्ठी सम्मासंकल्पो सम्मावाचा सम्माकम्मंतो सम्माआजीवो सम्मावायामो सम्मासती आणि सम्मासमाधी हे जे 8 अंग आहेत हे 8ही अंग आपल्याकडून थोडं या अंगामध्ये आपली वाढ होणे आणि हे अंग आपल्याकडून परिपूर्ण तेकडे जाण्याचा प्रयत्न करणे. कोणीही परिपूर्ण नसते कोणीही असू द्या तो परफेक्ट नसतो त्या विषयामध्ये. आणि म्हणून भगवंतांनी बऱ्याचशा ठिकाणी सिक्खापदंग हा शब्द वापरलेला आहे. सिक्खापदंग म्हणजे काय ती गोष्ट लर्न करत आहोत आपण शिकत आहोत. भगवंतांनी दुसरा एक शब्द वापरलेला आहे सिक्खती
आनापान सती सूत्रामध्ये शिकती म्हणजे काय, आपण ती गोष्ट काय करत आहोत, शिकत आहोत, आपण लर्न करत आहोत. तर लर्न तेव्हा करत असतो आपण जेव्हा म्हणजे ती गोष्ट आपल्याला माहीत नसते, आहे का नाही, आणि हळूहळू हळूहळू ती गोष्ट आपण शिकत असतो. जसं की आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या बालपणी आपला जेव्हा जन्म झाला तर आपला जन्म झाल्यानंतर आपण डायरेक्ट चालायला लागलो नाही. आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला चालता काय, आपल्याला काहीच नव्हतं जमत. परंतु हळूहळू थोडंसं मोठं झाल्यानंतर आपण जेवण करायला लागलो, हळूहळू आपण आई आपण रांगायला लागलो पोटावर पाठीवर, आहे का नाही, आणि मग नंतर हळूहळू आपण एक पाऊल पुढे टाकायला म्हणजे भिंतीजवळ जाऊ लागलो, खुर्चीजवळ जाऊ लागलो. हळूहळू मग आपण भिंतीला धरून हात धरून त्याला आपण त्या भिंतीला धरून चालायला लागलो. आपल्याला लहानपणी गुडगुड्या होत्या, आता नाहीत गुडगुड्या, त्या मोठ्या गाड्या वगैरे आल्यात, आहे का नाही, मोठे बदल झालेले आहेत, त्याला धरून मग चालायला लागलो. आणि असं करता करता सर्वात जास्त आपण कधी पडलो, खाली कधी पडलो, आपले पाय कधी फुटले, आपले घुटणे कधी फुटले, आपले आपल्या पायाच्या पायाला कधी जखमा झाल्या, लहानपणी. सर्वात जास्त जर आपल्याला कधी लागलं असेल तर लहानपणी लागलेलं आहे. बघा लहानपणी आपण भरपूर वेळा पडलो, परंतु आत्ता आपण सहसा आता पडत नाही. का? कारण की ती गोष्ट आपण लर्न केली, ती गोष्ट आपण शिकलो. कोणती गोष्ट शिकलो? चालणं शिकलो आपण. तसं धम्मामध्ये सुद्धा शील समाधी प्रज्ञा हा जो मार्ग आहे, या मार्गावर चालणं शिकणे एवढ्यासाठीच हा वर्षावास असतो, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी भरपूर माझी काही तशी बोलायची इच्छा नव्हती, कारण माझा घसाही बसलेला आहे. आणि इथे पूज्य भंते हर्षबुद्धीजी आहेत, इंद्रवंशजी आहेत, आणि तुम्ही माझं प्रवचन नेहमीच ऐकता, त्यामुळे या ठिकाणी नवीन आलेल्या भिक्खूला आपण बोलू दिलं पाहिजे. आणि म्हणून मी अधिक न बोलता आपल्या सर्वांबद्दल खूप खूप मंगल कामना करतो. या 3 महिन्यामध्ये आपण जे पुण्य संपादन केलं, आपण जे कुशल कर्म केलं, या कुशल कर्माने आपल्या सर्वांना दुःखमुक्ती प्राप्त हो, आश्रवशयी आपल्याला प्राप्त हो, आपल्याला निर्वाण जे निर्वाणाचं जे सुख आहे जे भगवंतानी सांगितलं ते आपल्या सर्वांना प्राप्त हो, आपला मार्ग त्या दिशेनं आपली वाटचाल सुरू हो, अशी मी मंगल कामना करतो. पूज्य भंते करुणाबुद्धी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी 3 महिन्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे एखाद्या विहारामध्ये एखादा भिक्षू येणे थांबणे ही संधी आहे उपासकांसाठी. ते एखाद्या भिक्षूचं उपलब्ध होणे ही संधी आहे. कारण की जर समजा त्या भिक्षूबद्दल आपल्या मनात आदर असेल, श्रद्धा असेल, तर आपल्याला पुढं काही गोष्टी कळेल ना. जर श्रद्धा हा भाव नसेल तर आपण पुढे नाही जाऊ शकत. भगवंतांनी 5 गोष्टी क्रमानं सांगितल्या आहेत. क्रमानं काय सांगितलं? भगवान बुद्ध म्हणतात, श्रद्धा, जर श्रद्धा असेल तर दुसरी गोष्ट क्रिएट होऊ शकते आपल्या माइंडमध्ये. कोणती? वीर्य. कोणतं वीर्य? दुःखमुक्तीच्या दिशेनं केलेला प्रयत्न, ठीक आहे, त्याला वीर्य. वीर्य म्हणजे प्रयत्न. जर श्रद्धा असेल तर वीर्य आपल्यामध्ये येऊ शकते, पॉसिबिलिटी आहे वीर्य येण्याची, प्रयत्न करण्याची त्या मार्गावरती. पण जर श्रद्धा नसेल तर वीर्य उत्पन्न होणं कठीण गोष्ट आहे. तिसरी गोष्ट काय सांगितलं? स्मृती. जर श्रद्धा असेल तर प्रयत्न असेल, प्रयत्न असेल तर आपण स्मृतीमध्ये प्रतिष्ठित होऊ शकतो. आणि स्मृती ही अशी एक गोष्ट आहे का जी आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये पुढे आणि पुढे घेऊन जात असते. सतीपठ्ठान सूत्तामध्ये भगवंतानी असं म्हटलं आहे की एकच मार्ग आहे दुःखमुक्तीचा, तो म्हणजे काय? चत्तारो सतीपठ्ठान, असं भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे श्रद्धा असेल तर स्मृती येऊ शकते, जर स्मृती असेल तर श्रद्धा असेल तर वीर्य आपलं प्रयत्नवान आपण होऊ शकतो, जर वीर्य असेल तर आपल्यामध्ये स्मृती डेव्हलप होऊ शकते, आणि जर स्मृती असेल तर 100% समाधी आपल्यामध्ये येणारच. आणि जर समाधी आपल्यामध्ये येणार तर ती 5वी गोष्टसुद्धा आपल्यामध्ये क्रिएट होते, ती म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? अनित्य दुःख अनात्म जाणणारी गोष्ट. आणि या 5 गोष्टी श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा या 5ही गोष्टी क्रिएट होत असतात. केव्हा? जेव्हा आपल्या विहारामध्ये आपण येतो, श्रद्धा ठेवतो बुद्धाबद्दल, भिक्खूबद्दल, त्यांना आपण त्यांची काळजी घेतो, सेवा करतो, त्यांना आपण दान देतो, त्यांच्या गरजा पूर्ण करतो. तर मला वाटते नंदनवन कॉलनीमधील सर्व उपासक उपासिकांनी हे पुण्य 3 महिन्यापर्यंत केलेलं आहे. पूज्य भिक्खू करुणाबोधी यांनी 3 महिन्यापर्यंत वर्षावास केला. आपण सर्वांनीच ते पुण्य संपादन केलेलं आहे. या पुण्यबलाने आपल्या सर्वांचं जयमंगल कल्याण हो, अशी मंगल कामना मी व्यक्त करतो. आणि मी भंतजीला म्हटलं होतं 5 मिनिट बोलून, म्हणून थोडा उशीर झाला असेल तर भिक्खू संघाची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो. साधू, साधू.
अगदी थोडक्यामध्ये तुमचा दमन दिली की आपल्या सुखाची मोजमाप आपण कसं करावं ते म्हणजे सांगितलं आणि आपले सत्ता वाढवून आपले उन्नती करायची प्रकारचे सुंदर सगळे दमन दिले. त्यानंतर पूजिनी भदंत नरसिंहजी महासवीर यांना मी विनंती करतो आपल्या सर्वांतर्फे की त्यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी समरसता द्यावी. अज्ञान अंधकाराचा आपल्या प्रज्ञेने नाश केला आहे असे देवता आणि मनुष्याचे गुरु प्रज्ञेचे उद्गाता विश्वशांतीदूत महाकरुणी तथागत भगवान बुद्ध पवित्र पावन त्यांचा सद्धर्म आणि या सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र भिक्खू संघ आपल्या सर्वांचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामध्ये कृतज्ञ राहून महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक प्रथमतः बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन करतो. आज धम्मदीप बुद्धविहारामध्ये पूजनीय भिक्खू करुणाबोधीजी थेरो यांच्या कठीण शिवरदानाच्या निमित्ताने उपस्थित भिक्खू संघ संघामध्ये ज्येष्ठ पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महास्ते यांच्यालासुद्धा मी त्रिवार वंदन करतो. त्याचप्रमाणे उपस्थित पूजनीय भिक्खू शांतीदूतजी पूज्य भिक्खू संघप्रियजी त्यानंतर धम्मकीर्तीजी सचित्त होती आणि डॉक्टर बंते आनंद आपण सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका. तर आज हा कठीण चिवर दानाचा कार्यक्रम आहे म्हणजे दानोत्सव आहे दान सोहळा हा उत्सव आहे. तर थोडंसं वेगळ्या विषयावर बोलतो म्हणजेच की वर्षावासाशी निगडीत असलं पाहिजे. भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्यांना पहिलं भोजन घ्यायचं होतं ज्ञानप्राप्तीच्या अगोदर जे भोजन दिलं ते सुजाताने दिलं सोन्याच्या पात्रामध्ये. ते पात्र त्याने जवळ ठेवलं त्याने दृढ संकल्प केला खरंच मला जर ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत जाईल आणि जर ज्ञान प्राप्त होणार नसेल त्या पात्राच्या वजनानुसार ते पाण्यामध्ये बुडेल पण ते बुडत नाही असं बरंच अंतरावर जाते. काळ नावाचा नागराजा त्याच्या घराजवळ जाऊन ते बुडून जाते म्हणजे पहिलं पात्र सुजाताने दिलं जर विचार केला तर. त्यानंतर भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिलं भोजन तपस्व आणि भजिक याने दिलं तर तेव्हा भगवंताकडे पात्र नव्हतं पहिले मग ते भोजन कशामध्ये स्वीकार करायचं. तर चार द्विकपाल आले त्यांनी सोन्याचं पात्र दिलं पहिले भगवंताने नाकारलं मग त्यांनी चांदीचं पात्र दिलं तरी भगवंताने स्वीकारलं नाही. मग त्यांनी विचार केला की तथागत धातूचं पात्र स्वीकारत नाही मग त्यांनी पाषाणाचं पात्र दिलं दगडाचं चारीने पण दिले चार पात्र. मग जर एका द्विकपालाचं पात्र स्वीकारलं तर दुसऱ्याला राग दुसऱ्याचं स्वीकारलं तिसऱ्याला राग तिसऱ्याचं स्वीकारलं चौथ्याला तर कोणीही नाराज होऊ नये या उद्देशाने भगवंतांनी चारही पात्र स्वीकारले. प्रत्येक पात्र आकारानुसार छोटं मोठं होतं आणि सर्वात छोटं वर ठेवलं त्यामध्ये ते पात्र त्या पात्रात भोजन स्वीकारलं ते लाडू मठ्ठा चावल भात होते आणि ते उत्कल देशाचे व्यापारी होते म्हणजे आताचा ब्रह्मदेश प्रांत सुवर्णगिरी तर किंवा सुवर्णभूमी म्हणतात ब्रह्मदेशाला. तर भगवंतांनी भोजन केल्यावर त्यांना आशीर्वाद दिला आणि डोक्याचे थोडेसे केस काढले त्यांच्या हाती दिले मग त्यांनी हा अनमोल ठेवा म्हणून आपल्या उत्कल देशात नेला आणि त्याच्यावर मोठा पॅगोडा बनवलेला आहे आज शतगुण पॅगोडा म्हणतात त्याला जगातला सगळ्यात मोठा पॅगोडा किंवा जास्तीत जास्त सोनं त्या पॅगोड्यावर
वापरलेलं आहे, यूज केलेलं आहे, तर ते चार पात्र आहे भगवंताने पहिले स्वीकारले. आणि जेव्हा भगवंताचं महाप्रेनिबान झालं वैशालीहून जात असताना कुशीनाराला, तर वैशालीच्या लिच्छवीने एक पात्र दिलं होतं भगवंताला आपली आठवण म्हणून. भगवंत मागे वळून हत्ती जसं ज्या पद्धतीने मागे वळून पाहतो, नागावलोकन करतो, तसं भगवंताने वैशालीचं अवलोकन केलं तेव्हा वैशालीच्या लिच्छवीने ते पात्र दिलं होतं भगवंताला. त्यांनी ते पात्र तिथेच ठेवलं एक आठवण म्हणून, स्मरण म्हणून. तर नंतर भगवंतानी आपल्या हयातीत म्हणजे 45-46 वर्षावरचे झालेले पूर्ण त्याच्या कालावधीत एकच पात्र भगवंतानी वापरलं असेल हे तर सांगता येत नाही, जरा कठीण आहे. पण त्यांनी वेळोवेळी पात्र जे भेटेल ते वापरत गेले. पण काही मातीच्या मडक्यापासून बनलेलं पात्र आजही लडाख साईडला त्याचं पूजन केलं जातं, ते म्हणतात भगवान बुद्धाचं पात्र आहे. आणि इंग्लंडच्या म्युझियममध्ये पण एक पात्र आहे धातूचं, भगवंतानेच वापरलेलं म्हणतात, त्याचंही पूजन केलं जातं. आणि जे वैशालीचं पात्र होतं तर ते मात्र वैशालीवरून ते कुच नावाच्या देशामध्ये गेलं. कुच, खोतान, गांधार आणि हुएई, त्यानंतर ते लंकेला गेलं. लंकेवरून पुन्हा मध्य देशात आलं, म्हणजेच पाटणा, म्हणजे बुद्धगया प्रांत समजा. तर पुन्हा आज ते पात्र वर्तमान जर बघितलं तर ते 1938 साली ब्रिटिशांची सत्ता होती भारतावर, तेव्हा अफगाणिस्तान सरकारने मागितलं आणि पूजा करायला, आजही ते पात्र तिथे आहे आज वर्तमान अफगाणिस्तान. पण जे मातीचं पात्र आहे ते तुटलेल्या अवस्थेत, जेव्हा राजा सम्राट अशोकाने त्याच्या कालावधीत म्हणजे भगवंताच्या महाप्रेनिबानानंतर 218 वर्षांनी तो जन्माला आला, तर त्या राजाने भगवंताचे अस्थि धातू पहिले असं ठरवलं की ज्या शहराचं उत्पन्न 1 कोटीवरून सुवर्ण नाणे असेल, जास्त 1 करोडपेक्षा जास्त, त्या शहरामध्ये चैत्य स्तूप बनवावा. पहिले तर आपल्या गुरुला विचारलं की एकूण भगवंताचे उपदेश किती आहे, तर मोगली गुप्त महास्तवीराने सांगितलं की 84,000 आहे. 82,000 सूत्र स्वतः भगवान बुद्धाने सांगितले आणि 2,000 अरण शिष्याने सांगितले, 84,000 तमस्कंद आहे. मग त्यांनी एका एका स्कंदावर ते एक एक चैत्य एक एक स्तूप बनवला अशा पद्धतीने. मग त्यांनी ते जे धातू आहेत त्या काळात 10 स्तूप बनवले होते भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर. तर जे एक आहे कुंभकावर, म्हणजे ज्या भांड्याने ते धातू वाटले, द्रोण नावाच्या ब्राह्मणाने आपल्याकडे ठेवलं ते भांडण, त्याच्यावर अनेक जे शेवटी जे आले होते त्यांना काहीच भेटलं नाही. भगवंताला जिथे जाळलं त्या ठिकाणची माती अशी जमा केली त्यांनी, म्हणजे त्यामध्ये बारीक बारीक कणका असेना भगवंताच्या अस्थि धातूचे आहे या उद्देशाने. मग ते म्हणतात कोळसा, त्या कोळशावर बनवलेलं असतो. तर आणि जे रामग्रामचे कोली आहे त्या ठिकाणचा स्तूप राजा अशोकाने उघडला नव्हता, कारण गंगा नदीच्या मधोमध तो प्रांत येतो. गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे दोन साईडला ती वाहते, मधला प्रदेश आहे, तिथे नागराजा होता, पाण्यातील नागराजा. त्या नागराजाने मात्र अशोकाला हातच लावू दिला नाही. मग अशोकाने पण ठरवलं की नाही, जर निसर्गातील देवतांची नागराजांची इच्छा नसेल तर मी त्याला हात लावत नाही. तो स्तूप मात्र त्यांनी उघडला नव्हता. मग जर महाराष्ट्राचा विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये 4 स्तूप अशोकांनी बनवले, एक पवनी, दुसरा भुवन स्तूप, भुवन म्हणजे संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा, तिसरा तगर म्हणजे उस्मानाबाद, चौथा नाला सोपा. तेर त्यालाच म्हणतात, तेर आणि तगर दोन्ही नावं त्याचीच आहे. तर चौथा आहे नाला सोपारा. म्हणजे नाला सोपाऱ्याचा जो स्तूप होता तो 3 मजली होता आणि त्या स्तूपामध्ये 1882 उत्खनन झालं. पंडित भवरलाल इंद्राजी यांनी ते उत्खनन केलं, ठाण्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर मेयर रॉक यांच्या सांगण्यावरून. तर त्याच्यामध्ये करंडक सापडला, जो स्तूप आहे 3 मजली, तर मधोमध पोकळी जागा ठेवत असत आणि तिथे अस्थि धातू ठेवायची. तर त्या करंडकामध्ये त्यांनी तो करंडक उघडला, त्याचा व्यास होता 2 मीटर आणि उंचीला जर म्हटलं तर कमीत कमी तो 1.5 फुटाचा असेल.
तर त्यामध्ये एकामध्ये एक असे करंड ठेवलेले होते की पहिला पाषाणाचा म्हणजे दगडाचा, दगडाचे त्याचे झाकण बरोबर एकमेकावर बसायचे, खोलल्यानंतर तो उघडला जात होता. त्यामध्ये तांब्याचा आणि तांब्यामध्ये पुन्हा चांदीचा, त्यामध्ये पुन्हा संगमरवरी दगडासारखा, त्यामध्ये अजून स्फटिकाचा आणि त्याच्यामध्ये तुटलेले मडक्याचे भिक्षा पात्राचे काही तुकडे. म्हणजे ते पात्र भगवान बुद्धाचं असलं पाहिजे, कारण सामान्य भिक्खूचं असतं पूर्ण पात्र सापडलं असतं, पण त्याचे तुकडे तुकडे आहे. आणि याचा उल्लेख अमरावतीचा जो स्तूप आहे तिथे पण तेच काही तुकडे ठेवलेले आहेत त्या चैत्यमन म्हणून तिथे उल्लेख पण आहे. आणि तो राजा सात कन्येस म्हणजे गौतमी पुत्र राणी गौतमी पुत्र म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णी हा दुसरा आहे. इसवी सन 160 तर हा दुसरा राजा आहे. त्याच्यात 320 सोन्याचे फुलं ठेवलेले, 169 बकुळीचे आणि 189 काही म्हण कमळाचे, काही मोगऱ्याचे आणि काही धातू आणि एक नाणं चांदीचं, त्या चांदीच्या नाण्यावर त्या राजाचं सील आले. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे हिरा होता म्हणून समजायचं की ते बुद्धाचे धातू आहे. आणि जर सामान्य व्यक्तीचे असते तर एवढं त्यांनी प्रोटेक्शन ठेवलं नसतं. आणि त्याच्यावर सात जे बुद्ध होऊन गेले पहिले त्या बुद्धांचे चित्र त्यांनी सोन्याच्या पत्रावर काढले होते. जसे की ककुसंद, कोमा कोणागमन, बस विश्वभू, त्यानंतर काश्यप आणि नंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि जे शेवटचे येणारे सातवे मैत्रीय बुद्ध, तर ते देवता लोकात असतील, देवता लोकात ते वास्तव्य करतात. आणि नियम असा आहे की एक बुद्ध जेव्हा आशीर्वाद देईल तेव्हा जो बोधिसत्व भविष्यकाळात बुद्ध होणार असेल तर त्याला आशीर्वाद दिला जातो किंवा सांगितलं जातं. तर आज वर्तमान मैत्रीय बुद्ध हे दूषित देवलोकामध्ये आहेत, ते बोधिसत्व आहेत. आणि जेव्हा भगवान बुद्धाचं जे पात्र आहे मग ते इंग्लंडचं असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये ते असेल हे मी फिक्स नाही सांगू शकत, पण ते कोणतंही पात्र असो पण ते तथागताने वापरलेला बुद्धाचा स्पर्श त्याला लागलेला असेल, जेव्हा ते मी जे नावं सांगितले तिथे तिथपर्यंत पुन्हा फिरल आणि फिरल्यानंतर ते पात्र जम्बूद्वीपात येईल. आणि जम्बूद्वीपातून म्हणजेच भारताच्या मध्यभागातून जे पटना आणि नागपूरचा प्रांत आहे या मध्यभागातून ते देवता लोकात येईल. त्याचे चार तुकडे होतील, चार. आणि एक जो तुकडा आहे तो स्वतः मैत्री बुद्ध असं समजतील. हे सिद्धार्थ गौतम बुद्धाचं पात्र आहे आणि ते त्याला स्पर्श करून बुद्धाचं पात्र ते स्वतः बुद्ध म्हणून त्याचा स्वीकार करतील. नंतर पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतील, स्वतः ज्ञान प्राप्त करतील. ज्ञान प्राप्त केल्यानंतर जे सिद्धार्थ गौतम बुद्धाचं शासन आहे बुद्ध शासन हे संपलेलं असेल, नंतर त्यांचं शासन चालू होईल. कोणाचं? मैत्रीय बुद्धाचं. आणि जे बुद्धाचे धातू आहेत त्या जगामध्ये विखुरलेले ते धातू सुद्धा एकत्र येतील. बुद्ध काय या ठिकाणी थांबतील काही क्षण, मैत्रीय बोधिसत्वाचा जन्म होईपर्यंत, जन्म झाल्यानंतर ते धातू सुद्धा नष्ट होऊन जातील. म्हणून मला आपल्याला सांगायचं की हा धम्म खूप पवित्र आहे, या धम्माचं पालन जेवढं करसाल तुम्ही तेवढं कमीच आहे. आणि भगवंतानी जे जे काही वर्षवास केलेले आहेत काही एरियामध्ये केले, नगरामध्ये केले, 2-3 वर्षावर त्यांचे असे दिसतात की जंगलामध्ये केलेले तिथे कोणीच नाही आहे. एक मंगुल पर्वतावर 2 केले आणि एक पलीले एक वन जिथे हत्ती आणि बंदरांनी सेवा केली आणि एक आपली जी आई आहे महामाया तिच्यासाठी 53 भवनमध्ये 1 वर्षवास केला, जिथे अभिधम्म पाठ भगवंत त्यांनी स्वतःच्या मातेला आणि देवता लोकांना सांगितला. तर अशा पद्धतीने हा धम्म आहे, खूप मौल्यवान धम्म, याचं पालन करा आणि याचं आचरण करा. जसं भक्ती शांतीदूतने सांगितलं की मेजरमेंट असते, मोजमाप असते, आपण चालत गेलो किती पावलं, चालत गेलो किती किलोमीटर ते समजते. आपण धम्मामध्ये डेव्हलप होतो की नाही ते आपल्याला स्वतःलाच कळते. कशी? तुमच्या मनामध्ये जेवढ्या जास्त शंका उत्पन्न होणार, समजायचं धम्माच्या जवळजवळ चाललो, तुमच्या मनात शंकाच नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हालाही कळत नाही, पुस्तकात काही तेही समजत नाही, असं त्याचा अर्थ होतो. बुद्ध म्हणतात की एखादं आंब्याचं झाड, आंब्याचं फळ पिकलं की नाही पिकले ओळखायचं कसं? तर त्या आंब्याचा गोड वास येतो, ते पिवळं होते,
खाताना चव गोड असते, त्यानंतर त्याला रंग बदलते. मग आपलं तसंच आहे, धम्मामध्ये तुम्ही रत असाल तर तुम्ही साधना करणार, विपश्यना करणार, तुमचा स्वभाव लवचिक फ्लेक्झिबल बनणार, त्यानंतर चिडचिडपणा तुमचा कमी होणार, जाणून बुजून दुसरा रागवणार नाही, दुसऱ्याच्या चुका काढणार नाही, आपल्यामध्ये काय कमी आहे ते आपण शोधणार. आणि हेच जर शोधलं तर माझ्या मते तेच खूप काही म्हणजे आपल्याला प्राप्त होण्यासारखं जर काही असेल की एक क्षण, एक मिनिट सुद्धा, एक सेकंड सुद्धा असा वाया घालवायचा नाही की निब्बाणाचा अर्थ सोडून की मला निब्बाणाला जायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं. निब्बाण सोडून जर तुम्ही जीवन जगत असाल तर काय फायदा? वाळवंटामध्ये किती सुंदर चित्र काढा, किती सुंदर जेवण करा, पाणीच दिलं नाही तुम्हाला काय फायदा? ते चित्र एक आता येणार नाही आणि तिथं राहता पण येणार नाही. पहिले पाणी जेवण नाही भेटलं तरी चालत तसं आहे. म्हणून श्वासोश्वास जेवढा जरुरी आहे तेवढा धम्म तुमच्यासाठी जरुरी आहे, त्या धम्माचं पालन सुद्धा जरुरी आहे. ते दुसऱ्यासाठी नसून स्वतःसाठी आहे. आपल्याला स्वतःला निब्बाणाला जायचे, दुःखातून आपली मुक्तता करायची. आपण जर दुःखातून मुक्त नाही झालो तर दुसऱ्याला मुक्तीचा मार्ग सांगणार कसे आपण? तर ठीक आहे. आज म्हणजे भिक्खू करुणाबोधीजी यांच्या कठीण जीवनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात. सुंदर पद्धतीने आयोजकांनी सुद्धा मला बोलायची संधी दिली आणि आपण माझं प्रवचन शांततेने ऐकलं. आपल्या सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल, सर्वांना हिताचा आणि सुखाचा मार्ग मिळो. हास्यपूरीबुद्धीने खूप सुंदर अशा प्रकारे इतिहास सांगितला आहे. बुद्धाच्या पत्राचा इतिहास खूप सुंदर अशा प्रकारे सांगितला. सर्वच भिक्खू संघ सुंदर अशा प्रकारे बोलतात, आपल्या धम्मा संबंधून सांगण्यासाठी प्रयत्न करतात. यानंतर मुख्य प्रवचन आहे पूजनीय भदंत एस आर इंदवंशी महासवीर यांचा शेवटचं प्रवचन असणार आहे. सर्वांनी मनपूर्वक या प्रवचन ग्रहण करायचं. पूजनीय भदंतला मी विनंती करतो सर्वांतर्फे की आपल्या सर्वांच्या हितासाठी सुखासाठी बंदिने धम्माला संध्यावी. सभीजन हाथ जोड़िए और बोलिए साधो साधो साधो. न परे संग विलोमानी न परे संकता कतं आतनो अकतानि च अकोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे ये च तं उपनयन्ति वेरं तेषां न सम्मति अकोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे ये तं न उपनयन्ति वेरं तेषूपसम्मति. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कठिन जीवन दान कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्खु संघ, पूजनीय भिक्खु हर्षबोधि महाथेरो, पूजनीय भिक्खु शांतिदूत थेरो, पूजनीय थाई बंते प्राकु बंते, पूजनीय भिक्खु सचित बोधि, पूजनीय भिक्खु संघ, विशेष आज के जो वर्षावास संपन्न करके कठिन शिविर दान का जो निमित्त बने पूजनीय भिक्खु करुणाबोधि थेरो, प्रमुख भिक्खु संघ सामनेरगण आर्यगण और प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्रम में उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न
उपासक उपासिकाएं। आज विशेषता महान कुशल कम्मा, जिसे बौद्ध जगत में महाकुशल भी कहते हैं, ऐसा महाकुशल का दान उत्सव है। इस कार्यक्रम का जो प्रमुख कारण बने पूजने अभिको करुणामूर्ति थेरो और उनके पीछे पीछे ये संगदान कार्यक्रम में सहभागी संपूर्ण उपासक उपासिकाएं, सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, जीवन में खूब पुण्य धम्म करते हुए दुख मुक्त निर्वाण की तरफ आगे बढ़ सके, ऐसी कामना करते हैं। बोलिए साधो साधो साधो। महाकारुणी तथागत बुद्ध कहते हैं, पञ्चवन्तस्य अयं धम्मो, ये धम्म जो है प्रज्ञावानों का धम्म है। हर चीज में सोच समझ के प्रज्ञापूर्वक करना चाहिए। अभी ये सेवा करना अच्छी बात है कि बुरी बात है? अच्छी बात है। जो पूजने भिक्षु संघ को पानी देना अच्छी बात है कि बुरी बात है? अच्छी बात है। धम्म देशना चलते समय इधर उधर करते करते पानी देना अच्छी बात है कि बुरी बात है? अच्छी बात है, बुरी बात है? अच्छी बात है, बुरी बात है? जो है समझ लीजिए, धम्म देशना ये जो कठिन सी वरदान मेन ये समय में धम्म देशना सुनना बहुत बड़ा पुण्य कार्य है। समझ लीजिए, धम्म देशना सुन के आप लोगों का मन शांत नहीं बना तो आप लोगों का पुण्य अभिवृद्धि हो ही नहीं सकता। और दूसरे चीज में तो बहुत शोर शराबा होता रहता है, धम्म देशना ऐसी अवस्था है जहाँ मन शांत करके अपने मन को श्रद्धा में स्थित करना है, पुण्य अभिवृद्धि करना है। और ऐसे समय में ज्यादा सेवा भावी नहीं दिखाना, ज्यादा ये वो करके नहीं बैठना। बहुत सारे लोग धम्म देशना चलते समय सामने आके पानी देने के लिए आते, जूस देने के लिए आते, चाह कॉफी देने के लिए आते, कोई तो दान देने के लिए आते, ऐसे पैसे लेके भंती जी ऐसे करके देते। समझ लीजिए क्या पुण्य है, क्या करना चाहिए, क्या करने से अच्छा होगा। एक व्यक्ति की वजह से सबका ये एकाग्रता भंग नहीं होना चाहिए। और हमारा एकाग्रता तो पता ही है, कितना भी ध्यान शिविर में जाने वाले उपासक उपासिका हो, बस मन को तो बहाना चाहिए, कोई आया ऐसे देखने लगते हो, ध्यान वो प्रवचन कहाँ गया कहाँ गया। इसलिए ध्यान से श्रद्धा पूर्वक धम्म देशना सुनना ये महत्वपूर्ण बात है, और कहाँ क्या करना है ये जानना भी बहुत जरूरी बात है। ये भंते जी करुणाबोधि भंते जी, हम इगतपुरी के 20 दिवसीय शिविर में साथ साथ में थे। अभी आप लोग समझ लीजिए, जो भंते जी इधर उधर प्रोग्राम में जाते रहना, धम्म देशना करते रहना, और अपना बुद्धास टीचिंग चैनल है इसमें शूटिंग भी हो रहा है, तो वो चैनल में है ना एडिट करके सारे काम करते रहना, इतने बाद वहाँ 20 दिन शांत सब कुछ छोड़ के बैठना, आसान है क्या? आसान तो नहीं है, परंतु भंते को आसान भी होना चाहिए, है ना। उन समय में बस यही मन में श्रद्धा रखा कि मैं सारे काम छोड़ के आया हूँ, सारे उपासक उपासिकाओं का निमंत्रण छोड़ के आया हूँ, तो मैं यहाँ ध्यान करने के लिए आया हूँ, मुझे ध्यान करना है, बस ये श्रद्धा कभी मुझे आलस होने नहीं देता, कभी मुझे बोर होने नहीं दिया, इतने अच्छे से ध्यान बैठा, इतने अच्छे से ध्यान बैठा। ये श्रद्धा बहुत महत्वपूर्ण है। अगर आप लोगों में ये श्रद्धा रहा, बुद्ध धम्म संघ के प्रति श्रद्धा रहा, तो यहाँ हो रहे हर पुण्य कार्य में बहुत ही प्रसन्न होके पुण्य करते करते यहाँ सहभागी होंगे।
और वही व्यक्ति के मन में श्रद्धा नहीं रहा तो बस अपने बुद्ध दिया है पांडे जी बसवास रहे, अब ऐसा करना रहता है, कर दिया वो दिया, होने दो करने दो, यहाँ आके बस वो ऑब्जर्वेशन करते रहता है, ये बरोबर नहीं, ये करो ये वो कर, खुद नहीं करेगा, श्रद्धा से वो दान नहीं देगा, श्रद्धा से भोजन भी नहीं परोसेगा, बस कृष्ण को ये कर ये बरोबर नहीं, हाँ ऐसा कर वैसा कर, ऐसा ही करता रहेगा, श्रद्धा भाव नहीं दिखेगा। और बेचारे श्रद्धा भाव न होने से इतना बड़ा महाकुशल में सहभागी होने के बावजूद भी पुण्य का हिस्सेदारी नहीं बनता, उसके भाग के जंगल में चलते चलते पूरा सोने का खदान मिल गया, और अरे मेरे भाग के सोने का खदान मिला, दर्शन करता हूं करके निकल पड़ा, कुछ लाभ हुआ क्या? नहीं ना, इतना बड़ा बुद्ध धम्म संघ मिला है बाबा साहब के पुण्य, इतना बड़ा सद्धर्म मिला है, भगवान बुद्ध कहते हैं किच्छो मनुष्य पति लाभ हो, मनुष्य जीवन प्राप्त होना ये दुर्लभ है, किच्छो मच्छान जीवितं मनुष्य होके मनुष्य की तरह जीना ये भी दुर्लभ है, किच्छं सद्धर्म श्रवणं ये सद्धर्म सुनना ये भी बहुत दुर्लभ है, किच्छो बुद्धानं उपादो दुनिया में बुद्ध का उत्पन्न होना भी दुर्लभ है। बगा बुद्ध उत्पन्न हुआ, हमें बुद्ध का धर्म मिला, भगवान बुद्ध के सद्धर्म सुनने को मिला, दुर्लभ मनुष्य जीवन को प्राप्त है, बस अब दुर्लभ जीवन में मनुष्य मनुष्य की तरह जीना है, मनुष्य का स्वभाव क्या है हम अच्छे बुरे की पहचान कर सकते हैं, पाप धर्म योग्य अयोग्य उचित अनुचित हम समझ सकते हैं, बस पाप से दूर होके पुण्य कार्य में आगे बढ़ सकते हैं। और यकीन मानिए दुनिया में केवल और केवल इंसान ही ये कर सकते हैं, इंसान छोड़ के कोई भी जीव जंतु पशु पंछी कीट पतंग नहीं कर सकते, इसलिए हमें अच्छे पुण्य कार्य करते जाना है और पाप अकुशल से दूर होना है, ये महाकारुणिक तथागत बुद्ध के उपदेश है। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं न परे संग विलोमानी न परे संग कता कतां अत ना वो अवक्षय कतानी अकतानी च, दूसरे क्या करते हैं क्या नहीं करते हैं ये मत देखो, अमुक व्यक्ति ये कर रहा है अमुक व्यक्ति वो कर रहा है, अमुक व्यक्ति ये नहीं कर रहा है अमुक व्यक्ति वो नहीं कर रहा है, दूसरे क्या करते क्या नहीं करते ये देखने में मन में शांति नहीं उत्पन्न होगा, मन में द्वेष दुराभावना मन में दाह ईर्ष्या मन में असीम क्लेश उत्पन्न होता है, इसलिए बुद्ध कहते हैं दूसरे क्या करते क्या नहीं करते ये ना देखो, देखना है तो खुद स्वयं क्या करते हैं क्या नहीं करते ये देखो, खुद को देखा तो समझ में आता है कि मैं अच्छा कर रहा हूं या मैं बुरा कर रहा हूं, मैं पाप कर रहा हूं या धम्म कर रहा हूं ये समझ में आएगा, जिस दिन हम जो कर रहे हैं ये अच्छा है या बुरा है ये धम्म है या पाप है अच्छे से समझ में आए ना, इतना कल्याण होगा, पाप कर रहे तो समझो पाप कर रहे, जो व्यक्ति पाप कर रहे हैं जो व्यक्ति ये समझ रहे हैं कि मैं पाप कर रहा हूँ, जो व्यक्ति ये मान के बैठे हैं कि मैं पाप करूँगा तो मुझे गलत दुष्परिणाम आने वाला है, अब समझ लीजिए वो कितने देर वो पाप करेगा, आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों वो पाप छोड़ेगा ही, जो व्यक्ति दारू नशा पीते हैं ना मस्त पी के जिंदगी जी रहे हैं, जिस दिन पता चलेगा कि ये मैं कितना अकुशल कर रहा हूँ मैं ये कितना पाप कर रहा हूँ मैं खुद भी बेचैनी बन रहा हूँ मैं अपने प्रिय लोगों को बेचैनी बना रहा हूँ इतना दुर्लभ जीवन मैं ऐसे ही विनाश कर रहा हूँ, जिस दिन समझेगा ये तो पापी है ये तो अकुशल है वो व्यक्ति भी वो दारू नशा से दूर होने के लिए हर तरह से प्रयत्न करेगा,
इसलिए समझो पाप किया तो पाप किया समझो। बुद्ध कहते हैं जो व्यक्ति पाप करके ये समझता है कि मैं पाप कर रहा हूं वो पंडित की तरफ है, मगर जो व्यक्ति पाप करते हुए भी नहीं 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 मैं क्या पाप कर रहा हूँ, ये तो धम्म ही है ना, ये तो पुण्य ही है ना, इससे मुझे पैसा मिल रहा है, इससे मेरे परिवार का कल्याण हो रहा है, इससे मुझे ये लाभ हो रहा है, ऐसा गिनती गिनाने वाले या पाप को भी छुपाने के लिए अनेक तरह से झूठ बोलने वाले व्यक्ति वो पाप को कभी नहीं छोड़ पाएगा, कभी नहीं छोड़ पाएगा। इसलिए पाप है तो है समझो। जो व्यक्ति पाप करके भी पाप कर रहा हूं ये समझने वाले पंडित है, मगर पाप करके मैं पाप नहीं कर रहा हूं ये धम्म है समझने वाले महामूर्ख है। इसलिए समझो और पुण्य कर रहे धम्म कर रहे समझो, मैं पुण्य कर रहा हूं धम्म कर रहा हूं। जो व्यक्ति अच्छा करके मैं अच्छा कर रहा हूं ये समझते हैं वो व्यक्ति वो अच्छे काम को कभी छोड़ के नहीं भागेगा। जिसने दान देना शुरू किया अब वो जिंदगी भर दान देता जाएगा, भले ही अपने कैपेसिटी से देगा, अपनी क्षमता से देगा, थोड़ा थोड़ा देगा, मगर जिंदगी भर वो अभ्यास छोड़ेगा नहीं। जो शील पालन करने वाला व्यक्ति जिंदगी भर शील पालन करता जाएगा, ध्यान साधना करने वाला व्यक्ति जिंदगी भर ध्यान साधना करते जाएगा, मगर यह अच्छा करके भी कहीं मैं बुरा तो नहीं कर रहा हूँ, कहीं मैं पाप तो नहीं कर रहा हूँ, दान तो दे रहा हूँ, मेरे परिवार के लोग ही साथ नहीं देते, मेरे मित्र मेरे साथ नहीं आते, हाँ अगर मैं कोई पार्टी करता हूँ यहाँ वहाँ घूमने जाता हूँ तो वहाँ भीड़ लग जाता है, और ये दान के काम में आता हूँ तो एक दो जन ही आ रहा हूँ, कहीं ये अकुशल तो नहीं पाप तो नहीं। अगर ऐसा संदेह करके बैठा तो वो व्यक्ति दान को निरंतरता नहीं दे पाएंगे। इसलिए समझो अच्छा कर रहे हैं तो अच्छा कर रहे वो व्यक्ति उसको कभी छोड़ेगा नहीं, उसको बचाएगा, उसको और अभिवृद्धि करेगा। जो व्यक्ति पंचशील पालन करने वाला वो अष्टशील पालन करेगा, जो अष्टशील उपोषण पालन करने वाला समय समय पे प्रवचन धारण करके दस शील पालन करेगा, जो व्यक्ति दान देने वाला वो और मेहनत करके और बता के वो संग दान देगा, वो कठिन से वरदान देगा, वो बड़ा बड़ा कार्यक्रम करता जाएगा। हाँ तो पुण्य कर रहे हैं तो समझो पुण्य कर रहे हैं उसको बचाओ, भले ही पुण्य कार्य में भीड़ का भीड़ ना लगे, भले ही पुण्य कार्य में अकेले जाना पड़े, पर समझो मैं पुण्य कार्य कर रहा हूँ और मैं सही मार्ग पे हूँ, भले ही लोग आए ना आए हमें चलते जाना है चलते जाना है। ये महाकारुणी तथागत बुद्ध के उपदेश है। हाँ अगर हम अपने ये मार्ग से भटक गया तो यहाँ हजार बहाना मिलेंगे पुण्य से दूर होने के लिए, हजार बहाना मिलेंगे पाप में आगे बढ़ने के लिए, मगर एक सत्य पाप करेंगे तो आज नहीं तो कल उसका दुष्परिणाम हमें भुगतना ही पड़ेगा। पुण्य करेंगे तो जब से पुण्य किया तभी से हमारा सुख शांति शुरू हो गया, बीच में भी अंत में भी आदि मध्य अंत पर्यंत सुख शांति होगा ही। एक ये सत्य हमें पुण्य कार्य में आगे बढ़ाना चाहिए। वैसे देखा जाए तो बहुत सारे उपासक उपासिकाएं प्रवचन सुन सुन के बहुत प्रवचन सुन चुके, और जितने भंते जी देखो या शांति दूत भंते ने प्रवचन दिया, बुद्धवाणी उपदेश दिया, हर्षबोधि भंते जी ने प्रवचन दिया, बुद्धवाणी प्रवचन दिए, मैं जो देता हूँ वो भी बुद्धवाणी प्रवचन है। भाषा अलग अलग है, बोलने का तरीका अलग है, प्रयोग करने का शब्द अलग है, परंतु सारे धम्म देशना का सारांश बुद्धवाणी है। और बुद्ध क्या सिखाते हैं, पाप मत करो पुण्य करते जाओ।
जितने भी पुण्य है वो करते जाओ और हर तरह से पाप से दूर रहो। अब सभी को ये बात पता है कि नहीं, सर्वानंद माहित्या है कि नहीं, माहित्या है ना, पता है ना, हाँ। फिर भी क्या अपने आप को एक बार आंखें बंद करके देखो, क्या हम पाप से दूर है, क्या क्या हम पुण्य कार्य में आगे है क्या, हाँ। ये बातें बार 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 ध्यान रखना बहुत जरूरी है। हर तरह के जो भी अकुशल है, हर तरह के जो भी पाप है, उससे हमें दूर होना है और हर तरह के पुण्य धम्म में आगे बढ़ते जाना है। पुण्य कार्य करने के लिए महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धा पूर्वक दान देते जाओ, त्याग चित्त से दान देते जाओ। जिसके पास है के हिसाब से दान दो, जिसके पास नहीं है के हिसाब से दान दो, परंतु दान निरंतर देते जाओ। वो अनाथ पिंडिक महाजन जिन्होंने जेतुन बुद्ध विहार दान देने के लिए सोने का सिक्का जमीन में भर के बिछा के जिन्होंने जेतवन बुद्ध विहार दान दिया, वो अनाथ पिंडिक महाजन के जीवन में ऐसा भी एक समय आता है जिस समय वो गरीब होता है, दरिद्र बनता है और भिक्खु संघ को एकदम रुखा सुखाई दान दे पाते हैं। उस समय तथागत बुद्ध पूछते हैं, अनाथ पिंडिक महाजन दान तो दे रहे ना। अनाथ पिंडिक महाजन कहते हैं, भगवान मैं दान तो दे रहा हूँ परंतु बहुत रुखा सुखाई दान दे पा रहा हूँ। पहले प्रणीत से प्रणीत, उत्तम से उत्तम दान देता था, मगर अभी ये जो चावल का भी छोटा छोटा टुकड़ा जो कनिका रहता है ना, ऐसे कनिका का मैं भात दान दे रहा हूँ, ऐसे कनिका का मैं भोजन दान दे पा रहा हूँ, रुखा सुखाई दे रहा हूँ, मुझे कुछ संतुष्ट नहीं लग रहा है। तथागत बुद्ध कहते हैं, अनाथ पिंडिक महाजन आप भगवान बुद्ध को दान दे रहे, भगवान बुद्ध के संग को दान दे रहे, अरे इसका पुण्य तो कितना महान है। आप ऐसा मन को छोटा मत कीजिए, आपका पुण्य बहुत बड़ा है। मतलब है तो है के हिसाब से दान देना, नहीं है तो नहीं है के हिसाब से दान देना, परंतु छोड़ के ही चला गया तो हम पुण्य से पूरा वंचित हो जाता है। इसलिए हमेशा ये पुण्य कार्य को निरंतर दान देते जाना चाहिए। तो श्रद्धा पूर्वक दान देना चाहिए। जो हम अनेक तरह के वस्तु दान देते हैं, अनेक अनेक तरह से जो भी आवश्यकता के चीजें दान देते हैं, ये पुण्य है। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, ये पुण्य है, ये कुशल है। जैसा आप पुण्य करेंगे वैसा उसका कुशल पुण्य मिल गया। परंतु आज के समय में जो पैसा रखने वाला बैंक रहता है ना, वो बैंक में हमने जितना भी सेविंग करके रखते हैं, एक बार निकाल के खर्चा किया तो खत्म। मगर वहाँ कुछ पैसे फिक्स डिपॉजिट में डालते हैं, या 5 लाख फिक्स डिपॉजिट में डालते हैं और हर महीना उसका 4-5 हजार जो ब्याज आता है, इंटरेस्ट आता है, वो जिंदगी भर खर्चा करो तो भी 5 लाख जैसा है वैसा ही बचा रहता है। वैसे ही कुशल पुण्य जो हम पुण्य करते हैं वो पुण्य प्राप्त होता है, परंतु ऐसे महाकुशल भी रहता है जो एक बार पुण्य किया उसका पुण्य हो गया, उसके बाद भी बार बार वो पुण्य का फल आता रहता है, उसे महाकुशल कहते हैं। जैसे बुद्ध विहार दान देना महाकुशल है। एक बार बुद्ध विहार दान दिया तो दान देने वालों का तो पुण्य हो ही गया, परंतु उसके बाद भी बार बार उसका पुण्य दान देने वाले को मिलता रहता है, क्योंकि बुद्ध विहार में इस तरह का पुण्य कार्य निरंतर चलता रहता है। इसलिए दान देने वालों का ये महाकुशल है। हाँ, वैसे ही बुद्ध विहार के लिए जमीन दान देना
बुद्ध मूर्ति दान देना और आज वर्षावास संपन्न के बाद पूजने भिक्षु संघ को ये कठिन चीवर दान दे रहे, ये भी महाकुशल है। कठिन चीवर दान देने के बाद ये पांते जी चीवर पहनते हैं। कठिन चीवर पहनने वाले भिक्षु का इतना अधिकार रहता है कि कोई भी सांगिक कार्यक्रम में बिना निमंत्रण के जा सकते हैं। इतना ये पुण्य कार्य है और कठिन चीवर दान का इतना बड़ा पुण्य है कि ये पुण्य के परिणाम देने के लिए कोई भी बाधा नहीं पहुंचा सकता, कोई भी अवरोध नहीं कर सकता। जैसे ये अजात शत्रु हजारों लोगों को मारा, बुद्ध के उपदेश सुन के भिक्षु बने, ध्यान साधना करते करते धम्म साधना करते करते दुख मुक्त अरहंत हो गए, सारे दुर्गति के मार्ग बंद हो गया। वो अजात शत्रु राजा देवदत्त के संगत में रह के अपने पिता राजा बिम्बिसार को जेल में डाल के जेल में मरवा दिया। ये पंच महापाप मध्य एक महापाप किया, उसकी वजह से जो तथागत बुद्ध के उपदेश पहली बार सुन के पहले उपदेश में ही श्रोता प्रतिफल प्राप्त कर सकते थे राजा अजात शत्रु, परंतु अपने वो महापाप की वजह से वो श्रोता प्रतिफल प्राप्त करने का जो पुण्य भी विनाश करके बैठे। वो ऐसे पुण्य ऐसा पाप रहता है, मगर कठिन चीवर दान ऐसे महाकुशल है, ऐसे कोई भी चीजें उसको रोक नहीं सकता, उसका पुण्य आना ही है, आता ही है, इस तरह का महाकुशल है। और इसी तरह जो अस्त परिष्कार, ऐसे आठ प्रकार के जो चीवर, तीन चीवर, पात्र, काया बंधन, सुई धागा, ऐसे आठ प्रकार के जो अस्त परिष्कार दान देते हैं वो भी महाकुशल में आता है। जो संग दान देते हैं वो भी महाकुशल में आता है, जो धम्म दान देते हैं वो भी महाकुशल में आता है। इसलिए कुशल तो हमें करना ही है, पुण्य तो हमें करना ही है, परंतु समय को देखते हुए, माहौल को देखते हुए महाकुशल करने का भी प्रयास करना चाहिए। हुआ तो करेंगे ना, देखेंगे ना, ऐसे बैठना नहीं है, मुझे ये करना है, मुझे ये करके देना है, उस तरह से मेहनत करते हुए ये महाकुशल करना चाहिए, बहुत बड़ा पुण्य कार्य है। देखिए उपासक उपासिकाएं, जीवन तो दुर्लभ है, इतना दुर्लभ जीवन मिलने के बाद भी ये जीवन कब कहाँ कैसे खत्म होगा पता नहीं, इतना दुर्लभ जीवन मिला है तो हमेशा के लिए मिलना था ना। क्या हम अदर अमर ध्रुव नित्य शाश्वत है क्या? नहीं है, कब कहाँ कैसे खत्म होगा पता ही नहीं, चलते चलते जा रहा है, लेते लेते जा रहा है, कहीं गिर गया वहीं जा रहा है, कहीं खाना खाने के लिए ऑर्डर करके टेबल पे लिया वहीं हार्ट अटैक से जा रहे, बोलते बोलते जा रहा है, जिंदगी का कोई ठिकाना नहीं। तो इतनी दुर्लभ जीवन मिला है वो भी इतना अनिश्चितता लेके आए है, तो बुद्ध बार बार कहते हैं अभी तरेत कल्याणे पापा चित्त निवारे, पुण्य जल्दी करो, तुरंत करो, तत्काल करो, करेंगे ना बाद में करेंगे, बाद में करेंगे ऐसा मत बोलो। एक तो पुण्य तुरंत नहीं किया तो मन को पाप जकड़ लेता है, वो पुण्य करने ही नहीं देता, और बाद में करेंगे करके बैठेंगे। आज इतने पूजने भिक्षु संघ मिला है, इतना अच्छा कठिन उत्सव दान हो रहा है, ये समय में दान देने की इच्छा हो गया और हम बाद में देंगे ना बहु ना, हाँ वाद विवाद हो जा नंतर देव है ना, ऐसे जन्मदिन आने दो या मैं रिटायर होऊंगा तब दूंगा या ऐसे वैसे करके बैठेंगे, उस समय तक ये दान देने की इच्छा होगा इसका कोई गारंटी है क्या? और दान देने की इच्छा हो भी गया, दान देने का वस्तु हमारे पास रहेगा ही, इसका कोई गारंटी है क्या? चलो दान देने की इच्छा भी है, दान देने की वस्तु भी हमारे पास है, परंतु इतने पूजने भिक्षु संघ उस समय में भी मिलेगा उसका कोई गारंटी है क्या?
चलो सारे के सारा मिल गया, पैसा भी है, दान देने की इच्छा भी है और पूजने भी कुसंग भी है, परंतु हम बीमार होके पेट पे पड़ा रहा तो दान दे पाएंगे? दान देने की इच्छा है, दान दे आई जाओ, परंतु कैसे दान देंगे? फिर अभी क्या बेड में लेटे लेटे बंदे से आओ यही दान दूंगा। अभी जितना श्रद्धा से दान दे पा रहे हैं उस समय दान दे पाएंगे नहीं दे पाएंगे क्या पता। वो तो हम बीमारी की बात कर रहे हैं, उस समय तक हम जिंदा ही नहीं रहा तो इसलिए पुण्य कल करूंगा ऐसा कहना नहीं है। जितना हो सके उतना पुण्य करना है, धम्म करना है और ऐसे पुण्य करना है, ऐसे धम्म करना है कि ये पुण्य कार्य जीवन का एक आदत बने। एक बार आदत बन गया ना, हम चाहो न चाहो वो होता रहेगा होता रहेगा होता रहेगा। छोटे छोटे बच्चे जिसको भूख लगा ये भी नहीं जानते, उसके माता पिता बरोबर खाना दे दे के इतना आदत बना चुके हैं। अब बड़े हो गया, कितना भी बिजी रहने दो खाना खाएगा ही, कितना भी बाहर रहने दो खाना खाएगा ही, कितना भी बीमार रहने दो खाना खाएगा ही, घर के अंदर हो घर के बाहर हो कुछ भी हो वो खाना खाने के लिए बरोबर टाइम निकालेगा ही, आदत बन। उसी तरह पुण्य करने का भी इतना आदत बनाओ कि हम चाहे न चाहे वो होता रहे। तो आदत तभी बनेगा जब उसको हम बार बार कर पाएंगे, और बार बार हम तभी कर पाएंगे जब हम मन से संतुष्ट हो जाएंगे कि ये तो पुण्य ही है, ये करने से हमारा कल्याण होगा ही, ये करने से हमारे अपनों का भी कल्याण होगा ही, तब कर पाएंगे और करना भी चाहिए, इसी में हमारा कल्याण है। इसलिए उपासक उपासिकाएं इतना दुर्लभ जीवन मिला है, दुर्लभ जीवन हो के भी इतना अनिश्चितता लेके आए हैं, ऐसे जीवन में खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए। जितना पुण्य करेंगे जितना धम्म करेंगे उतना हमारे जीवन में सुख शांति आएगा ही, सुख शांति का गारंटी है। इसलिए हम जीवन में खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके और ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ यह मूल्य ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। फिर एक बार विशेषतः आज नंदनवन कॉलोनी के तामदेपुत्र विहार में पूजनीय भिक्खु करुणा बोधि थेरो पंत जी 3 महीना वर्षावास संपन्न किए। आज पूजनीय भिक्खु को कठिन चिवरदान कार्यक्रम हो रहा है कि पूजनीय भिक्खु करुणा बोधि थेरो पंत जी को बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा रहे, निरंतर बुद्ध शासनिक कार्य में आगे बढ़ सके और आज के कठिन दान के संपूर्ण सभा के उपासक उपासिकाएं सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, जीवन में खूब पुण्य धम्म कर सके, फिर अंत में सभी दुखों से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए आज का यह धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सर्व मंगलं। बोलिए साधु साधु साधु। साधु साधु साधु। खूप चांगल्या प्रकारे भक्तींना कठीण जीवनाचं मधून सांगितलं, कठीण जीवनदान काय असते, कसं करावं आणि माणसानं पुण्यकर्म कधी करावं, वेळेची वाट पाहू नये आणि नेहमी नेहमी पुण्यकर्म करावं असे प्रकारची सुंदर मध्ये समजली। यानंतर पंतजी पंत ज्ञानरसिकजी सवीर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं अशी मी सूचना करतो। दानंद
वन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता वन्तु गच्छन्तु देवता गता सभ्य बुद्धा बलपत्ता बच्चे कानन चयन बल अरंतानंत तेजेन रक्षं मन्दामि सर्वस्य साधु साधु सुखियो तीन तीन मिळाली या एका बंतीला दान द्यायचं आहे कार्यक्रम करा प्रति वर्ष बोधी पर्यंत शांती गुरुजी तवीर यांना कार्यक्रम करायचे शांती गुरुजी या पटपट या समोया तर मला नाव माहीत नाही सर्वांचे तुमचे या समोर पटपट या खाली टच करिये कोणती शांती बेस्ट थाय बनते राखो यानंतर बनते ज्ञानर सिद्धी थेरो यांचं दान देऊन सत्कार होईल को नमन करता हूं तमं नमामि तम को नमन करता हूं संघं नमामि संघ को नमन करता हूं